यानंतर पुढची एक महत्वाची बातमी बघूयात. आमचं शिष्टाचार पद्धतीने तर विरोधकांचं भ्रष्टाचार पद्धतीनं चाललेलं आहे. उदयनराजे यांनी शरद पवारांसह सर्व विरोधकांवर टीका केलेली आहे. शरद पवारांनी त्यांचा उमेदवार कसा दिला माहीत नाही, त्यामुळेच त्यांनी माझ्यासारखी कॉलर उडवण्याची स्टाईल केली असं देखील उदयनराजे म्हणाले. युतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले आपल्या सोबत आहेत. महाराज साहेब, प्रचाराचा धामधूम सुरू आहे, अनेकांच्या गाठी भेटता घेताय तुम्ही, कशा पद्धतीने आता प्रचार सुरू आहे, काय लोकांचा रिस्पॉन्स आहे? उत्स्फूर्त आणि मनापासून प्रतिसाद आहे, जोरात प्रतिसाद, झकास म्हणतो ना तसा प्रतिसाद आहे. विरोधकांचा पण जोरात चाललाय असं चर्चा आहे, पण त्या पद्धतीने त्यांचं काय चाललंय माहित नाही. आमचं जर शिष्टाचार पद्धतीने सगळं चाललंय, त्यांचं भ्रष्टाचार पद्धतीने काय चाललंय तर त्याच्याकडे मी फारसं लक्ष देत नाही आणि मी ते उचित पण समजत नाही. मोदी साहेब ज्यावेळेस आले त्यावेळेस त्यांनी एक भटकते आत्मा हा शब्द प्रयोग केला होता शरद पवारांचं नाव घेता, नेमकं कशा स्वरूपात हे काय, नेमकं ह्या काय मागचं कारण काय? भटकती आत्मा म्हणजे मला असं वाटतंय की ठिकठिकाणी जाऊन वाद निर्माण करायचं काम करणं काही लोकांचा हातखंड असतो आणि अखंडता तोडून तुकडे करण्याचं फ्रॅगमेंटेशन ज्याला म्हणतो ते चालू आहे, त्या अनुषंगाने ते बोलले असतील. शरद पवार कॉलर जे उडवत आहेत आणि एक प्रकारे तुम्ही असं म्हणता की ते एक प्रकारे तुमचा प्रचार करताय, काय नेमकं ह्यातनं काय सांगायचं? नाही, त्यांना माहिती आहे की त्यांनी दिलेला उमेदवार म्हणजे त्यांच्याकडनं कसा दिला माहित नाही, तर त्यांनाच विचारलं पाहिजे, तो चुकीचं आहे आणि त्यामुळे ते म्हणतात ते म्हणलं असं करून की बाबा उदयनराजेंनाच मतदान करा. कॅमेरामन तुषार जाधव सह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा.